नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे बघा कोरोना लसीकरण सर्वांनी करणे गरजेचे आहे परंतु कोरोना लस घेतल्यानंतर ही हो एक गोष्ट मात्र चुकूनही करू नका कारण यामुळं तुमचा मृत्यू होऊ शकतो याबाबत एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर आली आहे तर काही मिनिटांपूर्वीची ही बातमी या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तुरी मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या शाळेची सर्वात मोठी आणि महत्वाची ही बातमी आहे बघा कोरोना लस घेतल्यानंतर ही एक गोष्ट मात्र चुकूनही करू नका अन्यथा लगेच मृत्यू होण्याची शक्यता आहे तर या संदर्भातील ही धक्कादायक बातमी सुद्धा समोर येत आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी काय आहे बघा कोरोनाची लस घेतल्यानंतर ही एक गोष्ट अजिबात करू नका अन्यथा होऊ शकतो मृत्यू बघा कोरोनाची लस घेतल्यानंतर थोडासा ताप येणे स्नायूमध्ये वेदना होणे डोकेदुखी सामान्य बाब आहे यामुळे घाबरून जाऊ नये कदाचित एक ते दोन दिवसांमध्ये खूप अंगदुखी किंवा वेदना किंवा बारीक ताप थंडी येण्याची शक्यता आहे अशा वेळेस कृपा करून आपल्या लसीकरणाच्या वेळेस लसीकरण केंद्रावर दिलेल्या फक्त पॅरासिटमॉल गोळ्यांचे सेवन करायचे आहे कृपया अशा वेळेस आपल्या डॉक्टरांकडे जाऊन वेदनाशामक इंजेक्शनचा आग्रह करू नका याबाबत एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर आली आहे बघा लसीकरण घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची प्रतिकार क्षमता निर्माण होत असते आणि आपण इंजेक्शन खंड करतो अशा वेळेस आपले शरीर हे आपल्या शरीरात विरोधामध्ये त्यामध्ये आपल्याला धोका संभवतो महाराष्ट्रातील रत्नागिरी मधील एका व्यक्तीने लसीकरणानंतर डायक्लोफिनॅक हे इंजेक्शन घेतले आणि अवघ्या काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे लसीकरणानंतर सात ते पंधरा दिवस कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन डॉक्टर कडून घेऊ नये